हॅलो एवरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 8th सब्जेक्ट इंग्लिश पोयम 3.3 ट्रूथ या पोयमचे लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन. चला तर मग सुरुवात करूयात. पोयमचं टायटल आहे ट्रूथ. ट्रूथ म्हणजेच काय? सत्य. स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. लाठ्याकाठ्या असतील, दगड असतील, ते माझी हाडं तोडू शकतात. बट वर्ड्स कॅन अल्सो हर्ट मी. पण मला शब्दसुद्धा दुखावू शकतात. शब्दांनीसुद्धा मी दुखावला जाऊ शकतो. शब्दसुद्धा मला व्यथित करू शकतात. स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. दगड असतील, काटे असतील, या फक्त आपली स्किन, आपली त्वचाच ब्रेक करू शकतात. व्हाईल वर्ड्स आर घोस्ट्स दॅट हॉन्ट मी. पण शब्द हे असे भूत आहेत जे मला पुन्हा पुन्हा त्रास देतात. या ठिकाणी हॉन्ट या शब्दाचा अर्थ होतो ट्रबल, वरी अगेन अँड अगेन, त्रास देणे, पुन्हा पुन्हा ज्याची चिंता वाटणे, याला हॉन्ट हा शब्द या ठिकाणी दिलेला आहे. तर हे होतं पहिलं कडवं. आता दुसरा स्टांजा. स्लँट अँड कर्व्ड द फॉल वर्ड स्वॉर्ड्स. तिरकस असे शब्द, वळणे घेणारे शब्द, हे जणू काही तलवारीसारखे आपल्या मनाला भेदतात, मनावर मारा करतात. टू पियर्स अँड स्टिक इनसाईड मी. की जणू काही हे माझ्यामध्ये एखादा चाकू खुपसल्यासारखे खुपसले जातात, किंवा ते शब्द माझ्या मनात तसेच चिटकून राहतात. बॅट्स अँड ब्रिक्स मे ॲच थ्रू बोन्स. बॅट असतील, ब्रिक्स म्हणजे विटा असतील, या फक्त तुमच्या हाडांना त्रास देऊ शकतात. यांच्या जखमा तुमच्या हाडावर दिसतील, यांचा मार तुमच्या हाडावर दिसेल. बट वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी. या ठिकाणी मॉर्टिफाय या शब्दाचा अर्थ आहे मेक वन फील अशेम अँड एम्ब्रास्ट. की एखाद्याला लाज वाटायला लावणे किंवा शरम वाटायला लावण्यासारखी परिस्थिती. मग काय सांगितलेलं की बट वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी. पण शब्दांमुळे काय होतं? तर शब्दांमुळे मला शरम वाटायला लागते. आय फील अशेम्ड अँड एम्बरास्ड. की मग शर्मेनं माझी मान खाली जाते. कशामुळे? तर या शब्दांमुळे. थर्ड स्टांजा. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार ऑन माइंड अँड हार्ट दॅट्स टेंडर. की शब्दामुळे माणसाला वेदना होतात आणि त्याचे जे व्रण आहेत, त्याच्या ज्या खुणा आहेत, ह्या आपल्या माइंडवर, आपल्या हार्टवर ह्या तशाच राहतात, जे खूप नाजूक आहे. कट्स अँड ब्रुइजेस नाव हॅव हिल्ड. काही लागलेलं असेल, चिरलेलं असेल, किंवा तुमच्या त्वचेवर काही इंजुरी झालेली असतील, तर ह्या भरल्या जाऊ शकतात. इट्स वर्ड्स दॅट आय रिमेंबर. पण हे जे काही शब्द आहेत, हे शब्द तसेच कायम आठवणीत राहतात. बॅरी वेड यांनी लिहिलेली ही कविता आहे वर्ड्स. एक छोटीशी तीन कडव्यांची ही कविता होती. या ठिकाणी या कवितेचं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन पूर्ण झालं. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.